टाइम दिलेला आहे त्यांचे पाटील साहेबांनी, त्या टाईम मध्ये आम्हाला आरक्षण भेटावे आणि जर मराठ्याच्या तुम्ही नादीर लागू नका, या सरकारला एवढंच आमचं हे आहे की जर मराठा हातात तलवारी घेतला तर तुम्ही तुमचं सरकार पण टिकणार नाही आणि काही टिकणार नाही। मराठ्याला तुम्ही आतापर्यंत असंच वेढत काढलेलं आहे, ह्या ज्या दो त्या ज्या दो तुम्ही फक्त कामापुरते वापर केलेला आहे। जर मराठ्याने एकदा हातात तलवारी घेतली तर तुम्ही सत्तेवर बी राहणार नाही आणि कुठंच राहणार नाही आणि मराठा आरक्षण तुम्ही देण्याऐवजी मराठा शासन चालू करण्यात येईल। तुम्ही एवढं सरकारने त्याची दक्षता घ्यावी। जो आतापर्यंत शांततेत झालेला आहे त्याचं तुम्ही अंत पाहू नका, नाहीतर मराठा समाजाचा एकदा विद्रोह झाला की तुम्हाला परत आवरणं शक्य नाही। परत तुम्ही आरक्षण दिलं तर काही जरूरत नाही, आम्ही आरक्षण स्वतः तयार करून देतो तुमच्या सरकारला। कसं द्यायचं काय नाही ते आम्ही तिथून आमच्या पद्धतीने, एवढंच आमचं मराठा समाज पुन्हा मागणी आहे। आरक्षणसाठी लढा चालू आहे, 2 महिन्याच्या आत नाही दिलं तर त्याचा तुम्हाला प्रतिकार तुम्हाला काय भेटेल हे तुम्ही विचारसित करणार नाही, एवढंच सरकारला आमचं विनंती। आम्ही त्रिंबक मुळे फोरमनी उपाय आता काढलेले, भरपूर लोकांचा आज गावातल्या लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे। तरी माझी सरकारला एकच विनंती आहे की आरक्षणला तुम्ही तटू नका, नाहीतर याचे परिणाम तुम्हाला चांगलेच भोगावे लागतील। मराठा काय आहे सगळ्या आमदारांना माहीत झालंय, जेवढे आमदार आहेत त्यांना घरी बसून येतील। आणि फडणवीस सरकारला एकच सांगणं आहे, शेवटी तुम्ही तुमची शाळा केलीच, नंतर मग आमची शाळा दाखवायला सुरुवात करू।